आता रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे. मी माझी स्लाइड शेअर करते. आपण अल्कोहोल फर्मेंटेशन, जर मी आता स्लाइड करतेय, काही अडचण आली तर आता नेट मी ह्याचं घेतलेलं आहे वायफायचं, शक्यतो येणार नाही. पण काही आली, बंद पडलं तर मला काही कळणार नाही. तुम्ही मला कधी फोन करू शकता, मेसेज करू नका, मेसेज काही बघितला जाणार नाही. फोन करा. आपण अल्कोहोल फर्मेंटेशन हा शिकायला सुरुवात केली होती, त्यातला शेवटचे काही पॉइंट राहिलेले आहेत ते बघूया. इथिल अल्कोहोल फर्मेंटेशन, त्याच्यामध्ये यील्ड पर्यंत आपलं झालेलं होतं. आता आपण रिकव्हरी हा पॉइंट बघूया. अल्कोहोल हे जगातलं असं आहे, ते फर्मेंटेशन पहिल्या सुरुवातीला इंडस्ट्रियल स्केलवर ज्याची निर्मिती केली गेली, अल्कोहोल हे मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलेलं आहे. अल्कोहोल हे पूर्वी फक्त ह्युमन कन्झम्पशन साठी, म्हणजे तुम्ही देवदेवतांचे जरी फोटो किंवा त्यांची कथा जरी ऐकले तरी ते सोमरस पीत होते, म्हणजे ते अल्कोहोल कन्झम्पशन करत होते. तेव्हापासूनच ही माहिती आहे. आणि त्या काळामध्ये मायक्रोबायोलॉजी, त्याच्यामध्ये यीस्ट असं काही माहित नव्हतं. तर पूर्वीच्या काळी ट्रॅडिशनल पद्धतीने अशी काही एक प्रोसिजर पिढ्यानपिढ्या सांगितली जायची की आता सोमरस तयार करायचं असेल तर हे कंपोनेंट घ्या, असे जमिनीत एक गाडगं मडकं ठेवा, त्याच्यात ते ठेवा, बांधून ठेवा, झाकून ठेवा आणि 8-10 दिवसानंतर काढून बघा, अशी जी प्रोसिजर चालायची. पण आता जशी मायक्रोबायोलॉजी डेव्हलप होत गेली तशी त्याची इंडस्ट्री उभी राहिलेली आहे. आपण सगळ्या गोष्टी, कुठले ऑर्गॅनिझम वापरतात, इनोक्युलम कसं तयार करायचं आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन, पीएच, टेम्परेचर, एरेशन हे कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बघून झालेल्या आहेत. आता आपण गेल्या लेक्चरला बघितलं होतं यील्ड, त्याच्यामध्ये येतं 0.4%, 0.4 गॅलन ऑफ इथिल अल्कोहोल पर 1 गॅलन ऑफ मोलॅसेस, एवढं यील्ड त्याचं येऊ शकतं. आणि जवळजवळ 90% कार्बोहायड्रेटचं इथिल अल्कोहोल मध्ये कन्वर्जन होतं. आता हे एवढी मोठी खोली भरून किंवा आपली लॅब भरून फर्मेंटर असतो, त्याच्यामध्ये आपल्याला रिकव्हरी म्हणजे त्याच्यातला अल्कोहोल काढून घ्यायचं आहे तर काय केलं जातं बघा. द फर्मंटेड लिकर इज फर्स्ट अलाउड टू सेटल. एकदा फर्मेंटेशन पूर्ण झालं की टेम्परेचर, पीएच कंट्रोल सगळा थांबवला जातो आणि तो फर्मेंटर आहे असा सेटल केला जातो. त्याच्यामधलं मटेरियल जे आहे इट इज अलाउड टू सेटल फॉर फ्यू आवर्स. त्यामुळे काय होईल, सेटलेबल सॉलिड सगळं खाली बसेल अँड द सुपर नटंट इज रिमूव्ड. वरचं जे सुपर नटंट आहे ते काढून घेतलं जातं. इट इज फर्स्ट डिस्टील. तुम्ही डिस्टिलेशन प्लांट आपल्याकडचा बघितला आहे, जरा आपल्याकडचा डिस्टिलेशन मायक्रोबायोलॉजीतला प्लांट आठवून बघा. काय केलं जातं, एक मोठी हंडी असते, त्याच्यामध्ये पाणी घातलं जातं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकनी हिटिंग केलं जातं. ते हिटिंग केलं की पाण्याची वाफ होते आणि ती अशी वर जाते, आणि ती वर गेली की त्याच्या भोवती गार पाणी फिरवलेलं असतं की पाण्याची परत वाफेचं परत पाणी होतं आणि मग ते कलेक्ट केलं जातं. हे जे आहे याच्यामध्ये काय केलं जातं, सगळे इम्प्युरिटी पाण्यातले निघून जातात, हेवी मेटल, इतर टॉक्सिक केमिकल सगळे जातात आणि पाणी आपल्याला डिस्टिल्ड मिळतं, म्हणजे प्युअर नाही, स्टराईल नाही, डिस्टिल्ड वॉटर मिळतं. ह्याच पद्धतीने हे जे फर्मेंटेड ब्रॉथ आहे तो डिस्टिलेशन केला जातो दोन मध्ये, एक अनालायझर मध्ये आणि एक रेक्टिफायर मध्ये. एक पहिला कॉलम आहे त्याला अनालायझर म्हणतात, चित्र मी पुढे घेतलेलं आहे. दुसरा आहे तो रेक्टिफायर मध्ये, आणि ह्याच्यामधनं टू सेपरेट द रेक्टिफाइड स्पिरिट. बार्केट मध्ये आता तुम्ही जे इथिल अल्कोहोल ग्रॅम स्टेनिंगला वापरता त्याला बार्केट मध्ये ते रेक्टिफाइड स्पिरिट म्हणून विकलं जातं, विच इज ऍक्च्युअली द इथिल अल्कोहोल. आणि त्याच्या बरोबरीने एक बाय प्रोडक्ट तयार होतो, फ्यूज्ड ऑइल, की जो ज्याच्यामध्ये हायर अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल आहे म्हणजे CH3 CH2 OH, परंतु काही हायर अल्कोहोल पण त्याच्यामध्ये साइड बाय साइड तयार होतात. इट इज कॉल्ड ॲज द फ्यूज्ड ऑइल. फॉलो मी वन्स अगेन. द रिकव्हरी, द फर्मेंटेड लिक्विड इज अलाउड टू सेटल. ऑल द सेटलेबल मॅटर यीस्ट सेल्स दे विल सेटल ॲट द बॉटम. सुपर नटंट इज रिमूव्ड अँड इट इज डिस्टिल्ड इन टू युनिट्स
analyzer and rectifier, and ultimately we get the two products, mainly rectified spirit, that is the ethyl alcohol, and fused ale is the higher alcohol. The highest concentration that can be obtained by fractional distillation of the constant boiling mixture. हे आपण चित्रात बघूया. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट हे बॉईल केलं जातं, त्याची वाफ बनवली जाते, आणि त्या वाफेचं परत पाणी लागलं की त्याच्या अल्कोहोल बनतं, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हाय कॉन्सन्ट्रेशनचा अल्कोहोल मिळू शकतो, ऍब्सोल्युट अल्कोहोल, ज्याच्यामध्ये 95.6% इथियल अल्कोहोल असतं आणि थोडस 4.4% हे वॉटर असतो. आणि ही सगळी प्रोसिजर करताना आपण जे बघाशी बघितलं, बेसला जो बॉटमला तो स्लज आणि स्पेंट वॉश हा तयार होतो, इट इज द डिस्टिलरी वेस्ट. त्याचं पुढे काय होतं आपण ते नंतर बघणार आहोत. या सगळ्या रिकव्हरी प्रोसिजर मध्ये त्या टँकच्या, त्या रेक्टिफायरच्या, अनालायझरच्या बेसला थोडस सॉलिड मटेरियल बाहेर राहतं, वेस्ट म्हणून बाहेर पडतं, त्याला स्लज म्हणतात, आणि त्याच्याबरोबर लिक्विड काही निघून जात, त्याला स्पेंट वॉश म्हणतात, आणि इट इज अ डिस्टिलरी वेस्ट. द प्रॉडक्ट फॉर्म हिअर इज मार्केटेड ऍज, विकताना ते रेक्टिफाईड डीनॅचर्ड स्पिरिट किंवा स्पेशल डीनॅचर्ड स्पिरिट, म्हणजे इथील अल्कोहोल हे मार्केटमध्ये विकलं जात. आता काय केलं जात, आता हा समजा अनालायझर आहे, तर काय केलं जातं, द सुपरनटंट इज अलाउड टू ट्रिकल डाऊन, इथनं वरनं सुपरनटंट स्लो स्पीडनी टाकला जातो, इट इज अलाउड टू ट्रिकल डाऊन, इथनं तो खाली 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 यायचा भाग पाडला जातो फ्रॉम द टॉप ऑफ द अनालायझर, अँड द पाथ इज अ झिगझॅग मॅनर, असं नेऊन सोडला आणि पडला असं नाहीये. ह्याच्यामध्ये असं एक असा हे लावलेला आहे पत्रा, दुसरा असा, नंतर असा, असं करून झिगझॅग मॅनरनी तो खाली जाणार आहे. आणि हे फर्मेंटेड ब्रॉथ हे झिगझॅग मॅनरनी खाली ट्रिकलिंग होत असता असता खालून बेस मधनं ऍट द सेम टाइम स्टीम, म्हणजे मोठी पाण्याला उकळलेली त्याची जी वाफ होते, ती वाफ एंटर फ्रॉम द बॉटम ऑफ द अनालायझर. वरून आपण फर्मेंटेड ब्रॉथ टाकला की ज्याच्यात अल्कोहोल असणार आहे, आणि ते येताना असं ट्रिकलिंग डाऊन झिगझॅग मॅनरनी खाली सरकत राहणार, आणि त्याच वेळेला आपण खालून पाण्याची वाफ तिथे टाकली जाते, अँड ट्रॅव्हल काउंटर करंटली, हे इकडनं येणारं म्हणजे फर्मेंटेड ब्रॉथ आणि खालून येणारी पाण्याची वाफ हे एकमेकाच्या तिथे काउंटर करंट, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, आणि त्यामुळे ते अल्कोहोल जे आहे त्याला वाफेची त्याच्यावर रिएक्शन होऊन अल्कोहोलचं इव्हॅपरेशन होऊन त्याची वाफ बनते. आणि ही अल्कोहोल विथ वॉटर व्हेपर हे सगळं परत बेसला येतं, आणि त्याच्याशिवाय इतर काही इम्प्युरिटीज, पाणी, काही घाण असेल ती सगळी खाली निघून जाईल. परत एकदा लक्ष द्या, आपण काय केलंय, हा पहिला आहे अनालायझर. या अनालायझर मध्ये आपण डिस्टिलेशन पद्धतीने करणार आहोत. वरून आपण फर्मेंटेड ब्रॉथ टाकलाय, तो खाली येताना कसा येणार आहे, तो येताना असा झिगझॅग मॅनरनी येणार आहे, त्याला असे असे एक असा पत्रा, मग दुसरा असा, परत खाली असा, खाली असा, असं करून तो त्याच्यामध्ये असं सहजी टाकला तर धाप पण ते खाली पडेल, पण ह्याला भेट एकमेकांची होताना खालून वाफ येणार आहे, ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की त्या फर्मेंटेड ब्रॉथ मध्ये असलेल्या अल्कोहोलची पण वाफ होईल, आणि ती पाण्याच्या वाफेबरोबर वर येईल. वाफ ही नेहमी वर येते, आणि त्यातलं राहिलेलं पाणी, इम्प्युरिटी हे सगळे ट्रिकल जाऊन येतील. इट इज हे जे आहे टॉपला कन्व्हर्ट होतो व्हेपर फ्रॉम द टॉप, इट कंटेन द स्टीम अँड द अल्कोहोल. या सगळ्या रेक्टिफायर मधनं वरच्या, सॉरी अनालायझर मधनं वरनं आता तुम्हाला जे बाहेर पडेल, पहिलं तुम्ही पाणी ओतलं, फर्मेंटेड ब्रॉथ ओतला, तो ओतताना इकडे एक आउटलेट ठेवली, तर त्या आउटलेट मधनं बाहेर काय येणार आहे, स्टीम ऍज वेल ऍज द अल्कोहोल, आणि तो काढून घेतलं जातं, आणि शेजारी रेक्टिफायर आहे त्याच्या बेसला, बॉटमला ते टाकलं जातं.
पहिला मुद्दा कळला का बघा, फर्मेंटेड ब्रॉथ मध्ये अल्कोहोल असणार आहे आणि अल्कोहोल हे जे आहे पाण्यात मिक्स होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तयार झालेलं अल्कोहोलचं प्रमाण कमी, आपल्याला अल्कोहोल फक्त काढून घ्यायचं आहे, पाणी नको आहे, म्हणून हा फर्मेंटेड ब्रॉथ इथनं वरनं टाकला, खालून पाण्याची वाफ येईल, तो पाथ जो आहे तो असा झिगझॅगचा पाथ आहे आणि हे खाली ट्रिकलिंग होत असता खालून जी वाफ येईल त्या वाफे बरोबर अल्कोहोलचा कॉन्टॅक्ट आला की अल्कोहोलची पण वाफ तयार होईल आणि सर्वात शेवटी ती इकडनं बाहेर काढली जाईल आणि तिथनं ती बाहेर काढलेली वाफ शेजारी असलेल्या रेक्टिफायर मध्ये टाकली जाते. ते आपण नंतर चित्र नंतर बघूया. रेक्टिफायर इज कंपोज ऑफ स्पेशली डिझायनिंग फ्रॅक्शनिंग कॉलम, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फ्रॅक्शनचे वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल, आता मी सांगितलं फ्यूज्ड ऑइल बाजूला करता येईल, आपलं नेहमीचं इथील अल्कोहोल बाहेर काढता येईल, असे वेगवेगळे चेंबर असलेलं मटेरियल आहे आणि इथं आपण बेसला त्याच्या टाकणार आहोत. त्याच्यामधलं लेस वोलाटाईल जो आहे फ्यूज्ड ऑइल, इट ग्रॅज्युअली कंडेन्सेस अँड दे आर ड्रॉन ऑफ फ्रॉम द हायर पॉइंट ऑफ द स्टिल्ट. आता हे तुम्हाला मी सांगते, हे आता वाक्य मनात ठेवा, फोटो बघितला की तुम्हाला समजेल. त्यातलं सर्वात कमी वोलाटाईल असलेलं जे आहे फ्यूज्ड ऑइल ते कंडेन्स होतं, कारण ह्या रेक्टिफायर मध्ये परत गार पाणी, इकडनं आपण वाफ आणि हे टाकलंय, आता पलीकडनं गार पाणी त्याच्यात फिरवलं जातं आणि ते सर्वात ज्याचे वोलाटाईल कमी आहे ते पहिल्यांदा कंडेन्स होतं आणि फ्यूज्ड ऑइलच्या फॉर्म मध्ये हायर पॉइंटला स्टील मध्ये कॉलम मध्ये ते बाहेर पडतं. द हायर टेम्परेचर इज द बॉइलिंग पॉइंट व्हाइल द रिमेनिंग ट्रेसेस अल्डिहाइड इस्टर दे आर रिमूव्ड फ्रॉम द टॉप ऑफ द कॉलम. अल्कोहोल बाहेर पडले, फ्यूज्ड ऑइल बाहेर पडले आणि अल्डिहाइड आणि इस्टर हे त्या टॉप मधनं बाहेर काढले जातात. आता हे बघा, इथे आपण बघितलेलं आहे हा पहिला आहे, सॉरी हा अनालायझर आहे, पहिला कॉलम आहे तो आणि दुसरा आहे तो रेक्टिफायर आहे. इथे स्टीम टाकली आहे बघा, एक मिनिट माझा कर्सर येईल तिथे, आला इथनं स्टीम आज सोडली, ही स्टीम अशी जाणार आहे आणि येताना तो इथनं जे अल्कोहोल स्पेंट वॉश टाकले हे असं असं झिगझॅग मॅनरने ट्रिकल होणार आणि ते इथं भेटत असताना खालनं त्याला वरून येणारी वाफ भेटेल आणि त्याच्यामुळे ह्या दोन्हीचं मिळून काय होईल, पाणी वाफ तयार होईल, ती इथनं बाहेर पडेल आणि ती आणून इथं रेक्टिफायरच्या बेसला सोडली, रेक्टिफायरच्या बेसला सोडलेली आहे. इथनं ते जाईल आणि इथनं बघा ह्या स्पिरिट चेंबर आहे, यातनं अल्कोहोल इथनं जे आहे ह्या ठिकाणी इथे बाहेर पडलेलं आहे, इम्प्युअर डिस्टिलेट कंडेन्स अँड रिटर्न टू वॉश चार्जर. आणि हे अल्कोहोल जे आहे तो कंडेन्सर टू स्पिरिट रिसिव्हर, या पद्धतीने हे ओपन करून आपल्याला खालून जे येईल त्याला इथनं परत गार करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चेंबर मध्ये इथे काढलं जाईल आणि वरच्या बाजूला एक स्पिरिट चेंबर असं हे केलं जातं. आणि हे करत असताना हे बघा इथं कोल्ड वॉश फ्रॉम द वॉश चेंजर, हा इथनं कोल्ड वॉटर वरनं, इथनं आपण गरम पाण्याची वाफ टाकली आणि इथे मात्र गार पाणी याच्यामध्ये चेंबर मध्ये भरलंय आणि तो त्या ज्या ज्या लेवलला ते जे लिक्विड होईल त्या त्या लेवलला ते अल्कोहोल काढून घेतलं जातो. आणि इन दिस वे युझिंग द अनालायझर आणि युझिंग द रेक्टिफायर यू कॅन सेपरेट द अल्कोहोल. त्यातलं अल्कोहोल मधलं ज्याचा कमी म्हणजे ज्याचे बॉइलिंग पॉइंट किंवा हे कमी आहे असा फ्यूज्ड ऑइल हे पहिल्यांदा बाजूला होतात आणि अल्कोहोल हे वरनं चेंबरच्या काढून घेतलं जातं आणि ही सगळी प्रोसिजर होताना जे पाणी यातनं परकोलेट बाहेर होऊन येईल त्याला म्हणलंय स्पेंट वॉश, इट इज कॉल्ड ॲज द स्पेंट वॉश. आणि इथं जे गरम पाणी आणि गार पाणी या पद्धतीने केलं जातं, दिस इज द रिकव्हरी ऑफ द अल्कोहोल, या पद्धतीने अल्कोहोल बाजूला केलं जातं.
आता पुढचा पॉइंट आहे बायोकेमिस्ट्री, हे अल्कोहोल तयार हॅलो. झालं. हॅलो. हा मॅम, आपला क्लासिफिकेशन ऑफ रॉ मटेरियल हा पॉइंट राहिलाय. क्लासिफिकेशन ऑफ रॉ मटेरियल. हा बरं, आता काय करूया, थोडेसे दोन तीन पॉइंट ह्याच्यातले राहिले तेवढे मी शिकवते आणि मग जाऊया आपण मागे. बायोकेमिस्ट्री ह्याच्याबद्दलची, आपण जी काही साखर खायला घालू त्यांना, त्याच्यापासून अल्कोहोल होतं कसं तयार, हे आता ऍक्च्युअली SY ला तुम्ही मायक्रोबायोलॉजी मध्ये फर्मेंटेशन अंडर शिकलेले आहात, पण आपल्याला कसं असतं फारसं आठवत नसतात गोष्टी, तर त्या एकदा परत बघूया. अल्कोहोल फर्मेंटेशन इज अनेरोबिक प्रोसेस, म्हणून मी दरवेळेला हे शिकवत असताना मुलांना सांगते, तुम्ही मायक्रोबायोलॉजी शिकला आणि तुम्ही असं ठरवलं की एखाद्या साखर कारखान्यामधली मळी आहे आणि आपली घरातली अशी सगळी मोठी माणसं आपल्याकडे आहेत की जी आपल्याला मळी सहज उपलब्ध करून देतील, तर ती मळी घेऊन तुम्ही ऍज अ इंडस्ट्री काढायची ठरवली, अल्कोहोल तयार करायचं ठरवलं, सगळ्या तुम्हाला मॅडमनी शिकवलेल्या गोष्टी आठवल्या, यीस्ट चांगलं कल्चर मिळालं, तुम्ही अल्कोहोल तयार करायला लागला, पण मेन गोष्टच विसरला की अनेरोबिक करायला पाहिजे प्रोसेस. तुम्ही एरोबिक ठेवली तर अल्कोहोल तुम्हाला अगदी ट्रेसेस, म्हणजे तुमचं दिवाळच त्या कारखान्याचं निघेल आणि म्हणाल जोशी मॅडमने आम्हाला नीट सांगितलं नाही म्हणून. तर अल्कोहोल फर्मेंटेशन ही अनेरोबिक प्रोसेस आहे, अनेरोबिक कंडिशन मध्येच पायरुविक ऍसिड हे पासून एथेनॉल तयार होईल, अन्यथा पायरुविक ऍसिड हा ऑर्गॅनिझम जो आहे तो दोन्ही डगरीवर पाय देणार आहे. यीस्ट हा ऑर्गॅनिझम आहे, हा एरोबिक कंडिशन मध्ये रेस्पिरेशन करतो, अनेरोबिक कंडिशन मध्ये फर्मेंटेशन करतो. तुम्ही एरोबिक कंडिशन जर दिली तर तो TCA सायकल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असं करून त्या यीस्ट सेलच्या 1:10, 10:100 अशा करत सेल्स मल्टिप्लिकेशन होईल. आपल्याला सेल्स नको आहेत, आपण सेल्स सीड कल्चर म्हणून भरपूर टाकलेलं आहे, इनॉक्युलम टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हवं आहे ते पाहिजे ते अल्कोहोल पाहिजे, आणि देअरफोर अल्कोहोल फर्मेंटेशन इज अन अनेरोबिक प्रोसेस. इथे काय करतात, मायक्रोब्स यूज द कार्बोहायड्रेट फॉर ग्रोथ अँड एनर्जी प्रोडक्शन. हिअर फर्मेंटेशन इज द मोड ऑफ एनर्जी प्रोडक्शन. मोनोसॅकराइड्स आर द कार्बन, दे डायरेक्टली यूज एज अ सबस्ट्रेट फॉर फर्मेंटेशन. कसं होतं बघा, कसला आवाज येतोय, कोणाचा ऑडिओ ऑन असेल तर बंद करा. ग्लुकोज इन केस ऑफ फर्मेंटेशन, ग्लुकोज फर्स्ट एंटर इन EMP पाथवे टू प्रोड्यूस द पायरुविक ऍसिड, आणि इन अनेरोबिक कंडिशन पायरुविक ऍसिड इज कन्वर्टेड टू एथेनॉल अँड CO2. C6H12O6 इज कन्वर्टेड टू टू मॉलिक्युल्स ऑफ CH3COOH पहिल्यांदा, आणि नंतर इट इज कन्वर्टेड टू इथिल अल्कोहोल अलॉंग विथ CO2 एज द मेजर बाय प्रॉडक्ट. वाईल हे कधी ग्लुकोज खायला त्याला दिलं तर, बट डायसॅकराइड असेल, तुम्ही मळी वापरताय त्याच्यामध्ये सुक्रोज नावाची साखर असणार आहे, तर ती आपल्याला पहिल्यांदा हायड्रोलाइज करावी लागेल. तुम्ही समजा बीट पासून करायला गेला तर त्याच्यामध्ये बीट मध्ये स्टार्च असणार आहे, पॉलिसॅकराइड असणार आहे, तर पहिल्या सुरुवातीला यू हॅव टू हायड्रोलाइज इट टू फॉर्म द सबस्ट्रेट. कुठलंही रॉ मटेरियल तुम्ही वापरलं, समजा कोणाच्याकडे आपण बघितलंय बियर वगैरे तयार करताना माल्ट वापरला जातो गव्हासारखा, मग तिथे पहिल्यांदा हायड्रोलिसिस करावं लागतं माल्टचं स्टार्च टू फॉर्म द ग्लुकोज, आणि नंतर त्याचं फर्मेंटेशन केलं जातं. द कन्वर्जन ऑफ पायरुविक ऍसिड टू एथेनॉल इज अगेन अ टू स्टेप रिएक्शन. द फर्स्ट पायरुवेट डीकार्बोक्झिलेज कॅटलायझेस द कार्बोक्झिलेशन ऑफ द पायरुविक ऍसिड टू ऍसिटाल्डिहाइड. कसं होतं बघा, पायरुविक ऍसिड टू ऍसिटाल्डिहाइड CH3COCOOH, त्यातला मधला COO हा आपण समजा काढून CO2 केला, बाजूला काढला, हा जो आहे CH3COH याच्यामधला हा COO हा गेला CO2. मग CH3 मध्ये तर काही फरक केलेला नाही आपण, आणि इथे उरलाय एक H,
तो इथे सी एच ओ होतो, म्हणजे सी डबल बॉन्ड ओ आणि एका हाताला एच. दिस इज द ऍसिटाल्डिहाइड. हे पहिल्या स्टेपमध्ये असं ऍसिटाल्डिहाइड तयार होतो. आणि इन सेकंड स्टेप अल्कोहोल डिहायड्रोजिनेज, इट फर्दर इट इज अ कॅटलाइज द रिएक्शन. अल्कोहोल डिहायड्रोजिनेज नावाचं एन्झाईम हे ऍसिटाल्डिहाइडचं कन्वर्जन एथेनॉल मध्ये करतं. अँड फॉर दॅट पर्पज इट रिक्वायर्स वन रेड्युसिंग पॉवर एन ए डी पी एच टू मॉलिक्युल. त्यामुळे रिएक्शन बघा कशी होती, ऍसिटाल्डिहाइड प्लस एन ए डी पी एच टू, दोन हायड्रोजन मॉलिक्युल त्याच्यामधले आपण घेणार आहोत. एक हा ह्यातला काढलेला एक हायड्रोजन जो आहे एच टू मधला, हा इथे ह्या एच ला लागेल, त्यामुळे सी एच टू तयार होईल आणि ओ च्या शेजारी एक येईल आणि त्यामुळे तयार झालं सी एच थ्री सी एच टू ओ एच, दॅट इज द इथिल अल्कोहोल. आणि एक एन ए डी मॉलिक्युल बाजूला पडेल. ही झाली बायोकेमिस्ट्री. नाऊ द बाय प्रॉडक्ट्स काय तयार होतात, मी तुम्हाला सांगितलंय. इंडस्ट्री जी आहे कधी कुणालाही उभी करायची झाली तर के आम की आम गुठियों के बीदाम, तुम्हाला इंडस्ट्री टाकायची तर त्याच्या सर्वापासून पैसा मिळाला पाहिजे. आत्ता मी तुम्हाला काल गेल्या वेळेला एकदा उदाहरण दिलंय, बघा आपला जो अजिंक्यतारा साखर कारखाना आहे, साखर कारखाना आहे पण त्यात काय काय तयार होतं, या साखरेपासून जी मळी आहे त्याचं आपण सांगितलं आत्ता त्या पद्धतीने अल्कोहोल तयार करतात. ह्या अल्कोहोल मधनं आज आपल्याला बघायचं तर काही बाय प्रॉडक्ट तयार होतात. त्यामुळे तुम्ही बघितलं साखरेची जेव्हा ऊस बांधून त्याच्यापासून काढला जाईल तो बगॅस खूप उरतो, असे मोठे मोठे चोथा तयार होतो. त्याच्यापासून ते इलेक्ट्रिसिटी वीज एमएससीबीची विकत पण घेत नाहीत, इलेक्ट्रिसिटी त्यांची ते तयार करतात. त्यामुळे हे जे बाय प्रॉडक्ट आहेत ते विकून पण पैसा आला तर कारखाना फायद्यात जातो. त्यामुळे तुमच्यासारखे ज्यांना शेअर्स आहेत त्यांना कमी पैशात साखर दिली जाते तुमचा ऊस घेऊन, परंतु हे कधी शक्य होतं जर बाय प्रॉडक्टचा पैसा मिळाला तर. तर मेनी डिस्टिलरी बाय प्रॉडक्ट आर, कुठले कुठले बाय प्रॉडक्ट तयार होतात, द फर्स्ट इज सीओ टू, सेकंड इज द यीस्ट सेल्स, थर्ड इज द डिस्टिलरी एफ्लुएंट्स. ते काय केले जातात, ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये सीओ टू बाहेर पडतो. सीओ टू इज द मेजर लार्ज क्वांटिटी बाय प्रोडक्ट ऑफ द डिस्टिलरी. इट इज फर्स्ट कलेक्टेड प्युरिफाईड अँड लिक्विफाईड. तो कलेक्ट केला जातो, सगळा जो सीओ टू गॅस आहे तो प्युरिफाय केला जातो, लिक्विफाय केला जातो किंवा ड्राय आईस मध्ये कन्वर्ट केला जातो. तो ड्राय आईस बाहेर मार्केटमध्ये विकला जातो आणि लिक्विफाईड जो आईस आहे, तुम्ही एखादी सॉफ्ट ड्रिंकची बाटली जर अशी उघडली तर एकदम फसकन त्याच्यामधनं वाफ येते. इट इज बिकॉज द लिक्विड सीओ टू इट इज त्याच्यामध्ये तो दाबून भरलेला असतो सॉफ्ट ड्रिंक मध्ये. अँड देअरफोर सीओ टू इज व्हेरी युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ ड्राय आईस अँड कन्वर्टेड इन टू लिक्विफाईड आईस. यीस्ट सेल्स, दे आर रिकवर्ड आफ्टर फर्मेंटेशन. भरपूर यीस्ट सेल्स मिळतात अँड दे आर हॅव्हिंग हायर प्रोटीन व्हिटॅमिन्स इसेन्शियल ट्रेस एलिमेंट्स. आणि त्यामुळे हे यीस्ट सेल्स आहेत दे आर युज्ड ॲज अ फॉडर. तुम्ही आम्ही खातो त्याला फूड म्हणतात आणि जनावरं कोंबड्या यांना खायला घालतात त्याला फॉडर म्हणतात. ते फॉडर म्हणून त्यांना ते वापरता येईल कारण ते रिच इन प्रोटीन व्हिटॅमिन्स आणि त्यामुळे त्यांचे जे अंडी असतील त्याचं प्रमाण वाढेल. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल अजिंक्यताऱ्याच्या शेजारी लगेच पोल्ट्री आहे. इट इज म्हणजे ह्याच पद्धतीने हे काम केलं जातं. यीस्ट सेल्स दे आर युज ॲज अ फूड फॉर ॲनिमल्स अँड पोल्ट्री. अँड डिस्टिलरी एफ्लुएंट, मग अशी मी दाखवलं डायग्राम मध्ये, त्याला स्पेंट वॉश म्हणतात. इट इज द गुड सोर्स ऑफ पोटॅशियम सॉल्ट. याच्यामध्ये भरपूर पोटॅशियम भरपूर प्रमाणात तयार होतं आणि इट कॅन बी यूज ॲज अ फर्टिलायझर. बघा काय काय गोष्टी मिळाल्या, सीओ टू मिळाला, सीओ टू त्यांनी लिक्विफाय करून विकतात, सीओ टू ड्राय आईस करून विकतात, यीस्ट सेल्स ते प्रोटीन रिच असल्यामुळे फॉडर म्हणून विकू शकतात आणि डिस्टिलरी एफ्लुएंट जे काही बाहेर पडेल ते परत फर्टिलायझर म्हणून विकता येतं त्यांना.
ऍट द सेम टाइम स्मॉल क्वांटिटीज ऑफ हायर अल्कोहोल, मग अशी मी तुम्हाला दाखवलं फ्यूज्ड ऑइल, असं हायर अल्कोहोल मिळतं, आयसोअमाइल आयसोब्युटाइल अल्कोहोल इन्स्टेड ऑफ इथिल अल्कोहोल, आणि त्याचं रिफायनिंग करून आपण जे परफ्युम्स वापरतो किंवा हे पोर्टेबल लिकर जे आहेत त्याच्यामध्ये घातला जातात, किंवा पेंट मध्ये हा फ्यूज्ड ऑइल वापरले जातात. म्हणजे परत बघा, आपण वेगवेगळे बाय प्रोडक्ट बद्दल माहिती घेतोय. सीओ टू हा पहिला बाय प्रोडक्ट, ड्राय आईस किंवा लिक्विड आईस, लिक्विफाय आईस घालून कोल्ड ड्रिंक मध्ये सॉफ्ट ड्रिंक मध्ये वापरता येतो. यीस्ट सेल्स प्रोटीन रिच आहेत, ते फॉडर म्हणून वापरता येतील. डिस्टिलरी एफ्लुएंट जे आहे ते पोटॅशियम रिच आहे, बायोफर्टिलायझर वापरता येईल. आणि त्याच्या बरोबरीने हायर अल्कोहोल परफ्युम्स तयार करण्यासाठी पोर्टेबल लिकर मध्ये वापरता येतील किंवा पेंट्स मध्ये ते वापरता येतात. While the ethyl alcohol formed in the industry is the main product, first it can be used for human consumption. कोणी वाईन म्हणून विकेल, कोणी बियर म्हणून विकेल, रम म्हणून विकेल, तर मेन अल्कोहोल हे ह्युमन कन्झम्पशन साठी वापरला जातो. बट अलॉंग विथ दिस इट कॅन बी यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ इथर, ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटिक ऍसिड, ब्युटेनॉल ऍज अ रॉ मटेरियल. तिथे पण ते वापरलं जातं ऍज अ रॉ मटेरियल, त्याच्यापासून इथर, ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटिक ऍसिड हे तयार केलं जातं. अलॉंग विथ दिस वेगवेगळे रिकव्हरी जे ह्याची केली जाते, पेनिसिलिनची वगैरे, त्याच्यामध्ये पण अल्कोहोल लागतो. आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. अँड दॅट कम्प्लीट द अल्कोहोल. इट इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ सर्टन अँटीबायोटिक लाईक पेनिसिलिन फ्रॉम द फर्मेंटेड ब्रॉथ. आपण तर पुढचं लगेचच घेणार आहोत पेनिसिलिन फर्मेंटेशन, त्याच्या रिकव्हरीमध्ये तुम्हाला कळेल. या पेनिसिलिनच्या रिकव्हरीसाठी पण अल्कोहोल वापरलं जातं. स्मॉल अमाऊंट ऑफ इंडस्ट्रियली प्रोड्युस्ड अल्कोहोल इज मिक्स्ड विथ द मोटर फ्युएल. आता आपण बघतोय पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने आपल्याला परमिशन दिलेली आहे थोडं अल्कोहोल त्याच्यात जर मिक्स केलं. म्हणजे आपण अल्कोहोलचे वेगवेगळे कन्झम्पशन साठी, इथर ऍसिटाल्डिहाइड तयार करण्यासाठी, नंतर युनिव्हर्सल सॉल्व्हंट पेनिसिलिनच्या रिकव्हरीसाठी, आणि गॅसोलिन म्हणून त्याच्यामध्ये मिळवण्यासाठी. दिस इज द फ्लोशीट डायग्राम वेअर द अल्कोहोल इज प्रोड्युस्ड. पहिलं एक फर्मेंटेशन मध्ये शिकून झालंय, तुम्ही काय शिकवलं नाही म्हणला, मग जरा बघते मागे जाऊन. हे का ग रॉ मटेरियल्स जे आपण वापरणार आहोत अल्कोहोल फर्मेंटेशन साठी, इट कॅन बी क्लासिफाईड इन टू थ्री ग्रुप. सॅकराइड मटेरियल, की ज्याच्यात डायरेक्ट साखर असेल असं मटेरियल, म्हणजे शुगर किंवा बीट मोलॅसिस, डायरेक्ट तिथे असणार आहे काय शुगर, सुक्रोज नावाची साखर, किंवा व्हे, आपल्या डेअरी इंडस्ट्रीचं जे वेस्ट आहे त्याला व्हे म्हणतात, की ज्याच्यात लॅक्टोज नावाची साखर असेल. नंतर तुम्ही ऐकलंही असेल की द्राक्षापासून याच्यापासून वाईन तयार केली जाते, त्यामुळे फ्रूट ज्युसेस असेल, याच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये सॅकराइड हे मटेरियल आहे. दुसरा प्रकारचं मटेरियल आपण वापरू शकतो स्टार्च ज्याच्यात आहे, असं पोटॅटो, स्वीट पोटॅटो, ओट, कॉर्न, बार्ली, राईस, व्हीट, सिरियल्स, याच्यामध्ये स्टार्च असणार आहे, मग स्टार्ची मटेरियल वापरू शकतो. आणि सेल्युलोजिक मटेरियल पण वापरू शकतो, ते म्हणजे सल्फाइट वेस्ट लिकर किंवा इतर काही वुडन मटेरियल. सल्फाइट वेस्ट लिकर, इट इज द वेस्ट फ्रॉम पेपर अँड पल्प इंडस्ट्री. आणि कागद हा
म्हणजे काय ह्याच्यापासून झाडापासून केला जातो, त्याच्यामुळे सेल्युलोजिक मटेरियल त्याच्यामध्ये असतं. आणि हे सगळे मटेरियल जरी अवेलेबल आहेत, खूप ठिकाणी ते वापरले जातात, तरी जास्त करून अल्कोहोल हे ब्लॅक स्ट्रॅप मोलॅसेस म्हणून बनवले जातात. दॅट इज द मोलॅसेस दोन प्रकारचे आहेत, एक ब्लॅक स्ट्रॅप मोलॅसेस आणि हाय टेस्ट मोलॅसेस. ब्लॅक स्ट्रॅप मोलॅसेस एक काळ्या रंगाची मळी आहे, त्याच्यामध्ये 40 to 55% शुगर असते, ती जास्त करून वापरली जाते. ते वापरून आपण पुढचं बघितलेलं आहे. तर मला असं वाटतंय की इथपर्यंत मी जे तुम्हाला सांगितलंय ते समजलंय. तर आपल्याकडे 70 वगैरे लोकांनी ऍडमिशन घेतलेली आहे, 52 संख्या आहे. तर तुमचं प्रेझेंटीचं प्रमाण वाढलं पाहिजे. आता पुढचं लेक्चर तुमचं किती वाजता असतं? 15 असतं बहुतेक. आता दुसरे कोणाचं तरी असेल, मी थांबतीये. मग अशी सांगितलेल्या 3-4 सूचना परत एकदा सांगते. उद्याच्या एका लेक्चरला तुम्ही जे काही वाचलेलं आहे आज दिवसभरात, ते आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना वाचायला देता येईल ते आपण वाचून घेणार तुमच्याकडनं. दुसरी गोष्ट मी सांगितलेली होती की आज ग्लोबल हँडवॉशिंग डे आहे, तुम्ही सर्वांना जनजागृती करायची आहे, तो दिलेला मेसेज सर्वांना पाठवून द्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, तुमचे जे प्रोजेक्ट आणि याचे जे गाईड आहेत त्यांच्याशी बोलून घ्यायचं आहे. आता मी स्टॉप करते शेअरिंगचं आणि लेक्चर थांबवतीये. बरं, मला असं वाटतं की
व्हेरी गुड आफ्टरनून स्टुडंट्स. I guess your first lecture is over now. We shall start with our second lecture. Am I audible and clear to you? Yes, students, am I audible and clear to you? Yes, ma'am. Okay. Very good afternoon. So we are starting with today's lecture. So up till now I have completed one unit from agricultural microbiology, that is the instrumentation unit, wherein we have studied gel electrophoresis, chromatography, UV visible spectroscopy and atomic absorption spectroscopy. The principal instrumentation and working has been completed in this regard. So today I am going to start with the next unit of the syllabus, which is from immunology subject, and I am going to deal with the third unit, that is the cytokines, the different types of cytokines and immunological tolerance. So I hope you might have gone through the syllabus, overall syllabus, which is available on college website, as well as you can download the PDF also from there. So जर कोणी बघितला नसेल अजूनपर्यंत, कधी पण कुठल्याही अकॅडमिक इयरला तुम्ही जर सुरुवात करणार असाल, तर पहिलं तुमचं महत्वाचं हे काम बनतं की तुम्ही सगळा सिलॅबस व्यवस्थित वाचून घ्यायचा. सो यू गेट टू नो की कसं काय प्रोसिड होत आहे, कुठल्या टीचर्स कुठलं युनिट शिकवतायत, आणि तुम्हाला पण त्याचा सगळा अंदाज येतो. आता आपण जे बघतोय, किंवा रादर मी आजपासून जे सुरू करणार आहे, ते इम्युनॉलॉजीचं थर्ड युनिट आहे. फर्स्ट युनिट मनीषा शिंदे मॅम तुमचं ऑलरेडी घेत आहे, तर आणि एस वाय मध्ये तुम्हाला थोडस इम्युनॉलॉजीचा पार्ट झालेला आहे. सो इन अ वे आय वुड लाईक टू फर्स्ट गेट टू नो व्हॉट यू हॅव सो फार लर्न्ड इन इम्युनॉलॉजी राईट फ्रॉम एस वाय. सो हे पूर्णत मोनोलॉग न होता तुमचं पार्टिसिपेशन हवंय. सिन्स इट इज माय फर्स्ट लेक्चर ऑफ दिस सब्जेक्ट, आय विश टू नो व्हॉट यू हॅव लर्न्ड अप टिल नाव. सो येस, एनी वन ऑफ यू अनम्यूट युअर सेल्फ अँड लेट मी नो. फर्स्टली स्टार्टिंग विथ इम्युनॉलॉजी म्हणजे काय, काय कळालं तुम्हाला? Yes, students, speak up. It should not be a monologue session. Study of immune system. Pradnya bolte, Pradnya bol. Study of immune system. Yes, very good. Study of immune system. What are the different parts of immune system, you can say, or different components of immune system? Anyone? इम्युन सेल, बरोबर. आणखी कोणी आहे का क्लासमध्ये? येस मनाली. हा, इम्युन ऑर्गन्स अँड इम्युन सेल्स. ओके, इम्युन ऑर्गन्स अँड इम्युन सेल्स. हु एल्स इज स्पीकिंग? कॅन एनीवन? लिम्फॅटिक सिस्टीम, अगदीच बरोबर. आणखी कोणी सांगू शकताय का? लिम्फॅटिक सिस्टीम म्हणताय कोणी, इम्युन सेल्स म्हणताय, इम्युन ऑर्गन्स म्हणताय. तर मला असं जरा डायरेक्टेड पाहिजे, प्रायमरी इम्युन ऑर्गन कुठली आहे रे बाळांना, तुम्ही जे आतापर्यंत बघितली असेल प्रायमरी इम्युन ऑर्गन? थायमस अँड बोन मॅरो. व्हेरी गुड, थायमस अँड बोन मॅरो. एनी वन एल्स?
व्हेरी गुड मनाली, मनाली प्रज्ञा श्रद्धा, व्हेरी गुड. येस, प्रायमरी इम्युन ऑर्गन थायमस अँड बोन मॅरो. सेकंडरी इम्युन ऑर्गन्स आर सेकंडरी इम्युन सिस्टम्स, आय गेस लिम्फॅटिक सिस्टम्स अँड स्प्लीन. ओके फाईन. व्हॉट डू यू मीन बाय अँटीजेन? एनीवन? येस, एनी फॉरेन सबस्टन्स. अँटीबॉडी? येस. बाकीच्या आहात ना क्लासमध्ये? मी आता नावं घेऊनच विचारणार आहे. प्राजक्ता आहे का? प्राजक्ता मोरे, ऋषिकेश, रेश्मा, प्रसाद, ऋतुजा जाधव, ऋतुजा डांगे, भारती, तन्वी, तन्वी निकम, वैष्णवी, येस, व्हॉट डू यू मीन बाय अँटीबॉडी? डीवाय स्पीक अप. श्रद्धा? प्रोटीन विच कॅन अगेन्स्ट अँटीजन. प्रोटीन विच ऍक्ट्स अगेन्स्ट अँटीजन, पार्टली करेक्ट. एनिथिंग एल्स? द बॉडी प्रोड्यूस substance which fight against the disease. Yes, yes, body produce some substance. Very good Siddhi, nice try. Anyone else? Vaishnavi Pawar ahe ka? Vidya, Vaishnavi, Sachita, Reshma, Jagruti Jadhav, Aditya. अरे येत आहे तुम्हाला, बोलत का नाही आहात तुम्ही? प्रोटीन्स दॅट बाइंड बॉडी इन्वेडर. ओके सचिता, व्हेरी गुड. येस, यू कॅन इवन पोस्ट युअर आन्सर्स इन द चॅट बॉक्स. दिव्या सावंत आहे का? दीपाली, सो ओके, सो यू हॅव आयडिया of what is immune. Yes, Sayogita is saying antibodies are chemicals that neutralize antigen. Okay, so I guess you have rough idea. You are learning in deep and you shall continue in the upcoming classes as well in regard to immunology. But yes, immune system composed of different organs like bone marrow, thymus, spleen, lymphatic system. The very prominent cells, the B cells and the T cells. Nazneen is also answering very well, Nazneen. So B cells produced or in bone marrow they get mature, and in thymus the T cells mature. The plasma cells, that is the that are not differentiated any further, are responsible for antibody production. Yes, Prajakta has also answered well. So B cells concerning with the production of antibodies, and T cells with cellular immunity. That means a cell mediated immunity is carried out by T cells. Now today's our topic of discussion, or today what we are going to go through is one of the very significant factor of immune system, very important factor of immune system. Now we can actually visualize, or we can actually get this idea that if by any chance the immune system has to function with great efficiency, by any chance you cannot say, your immune system has to function very efficiently, it has to have the capacity to mount the immune response in a very efficient manner so as to
irradiate the pathogen so as to irradiate the infection. And whenever this immune system is going to function, then it has to be kept in mind that it is never a single cell that functions to eradicate the infection, that functions to eradicate the invading pathogen, but it is a coordinated activity. Now, this coordinated activity is going to involve many cellular components, and in mounting immune response against any kind of antigen, against any kind of pathogen, against eradicating any kind of infection, T cells are involved, B cells are involved, various chemical signaling molecules are involved, and today we are going to learn about these signaling molecules. So, in order to achieve balance in the immune response, in order to achieve efficiency in the immune response, in order to completely eradicate certain kind of invading pathogen or function, it is necessary that the immune response has to be maintained at the optimum level. It has to be balanced. All the acting components who are going to be responsible for this immune response, these components need to be coordinated, they need to function in sequential manner, and to achieve this, signaling among cells is very much important. And this signaling is achieved by special soluble factors that are known as cytokines. So today we are going to go through the introductory part of what are cytokines, what are the different properties and characters of cytokines, and how they are important in modulating the immune response, in balancing the immune response, and in how they in a way efficiently or how they increase the efficiency of your immune response. So basically, we always have to keep in mind that any kind of immune response is a coordinated immune response. It is the activity of many cells, and when many of us, not just cells, many individuals work together, there has to be a synchronization that has to be achieved. It is not that in a haphazard way any of the individual cells will act and achieve immune response. Asa hoil ka? आणि असं जर झालं तर आपण ऍज अ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम व्यवस्थित फंक्शन होऊ का? नाहीच होणार. सो वी हॅव टू ऑलवेज कीप दिस इन माइंड. जस्ट अ मिनिट स्टुडंट्स. Continue with the lecture. So we have to keep in mind that any of the just sorry for the inconvenience students. We have to keep in mind that whenever any immune response is mounted, then this is a coordinated event wherein many cells are involved. And whenever we have to achieve coordination, whenever we have to achieve synchronization, there has to be a communication between cells so as to efficiently mount that immune response. And this communication is achieved by means of some soluble factors. And these soluble factors are nothing but cytokines, and today we are going to go through these what are cytokines, how they are differentiated, what are the special characteristics of cytokines. So I'm presenting the screen, and let me know if it is not visible to you. Okay, so
Is the screen visible to you, students? Yes. Are you able to see the slide? So today we are going to see the introductory part of cytokines. What are cytokines? So as the slide explains, or as you can see in the slide, these cytokines, they are low molecular weight regulatory proteins or glycoproteins. So in a way, we have to keep in mind, in simple terms, cytokines are soluble factors, and the nature of these cytokines can be either proteins or either glycoproteins. So they are composed of proteins or glycoproteins, regulatory molecules. So they are going to regulate the immune response. These cytokines are secreted by various cells. Apart from immune cells, they can also be secreted by stromal cells, other endothermal cells. So apart from immune cells, various other cells also secrete cytokines. Now these cytokines are helping or are assisting in regulating the development of immune effector cells. Now we have to keep in mind that immune effector cells are like T cells, B cells, which have direct activity with another cells or with the antigen itself. So in regulating that activity, cytokines are going to be very much helpful. Now there are various properties of cytokines which we are going to see. Just a minute, I need to. Yes, so in general, characteristics or properties, if you see cytokine, as is well mentioned, cyto as is cell, kinin to move. So in a way, cell to cell communication is achieved with the help of cytokines, and they are secreted in response to stimuli or in response to a certain stimulus. And many different kinds of cells, they secrete cytokines. These cytokines are going to bind to other cells. Receptors might be are present on other cells. These receptors and cytokines have affinity for each other, and they are very specific. So cytokines secreted by one cell are going to go and bind to the receptor on that might be present on the other cell, the target cell. Or sometimes it may happen that the cytokine secreting cells itself has the receptor, and the cytokine secreted by that cell are going to go and bind to the receptor present on the cell itself. So these are different properties which we are going to see subsequently. Now the in case of one of the next property, that is the low molecular weight. Basically, cytokines are more or less like hormones and growth factors. They are acting in similar way, but there are certain differences among them. The specific similarities: low molecular weight compounds, they are soluble, and they can be membrane bound as well. So these are secreted by various lymphocytes, monocytes, and depending on the type of cell that secrete cytokines, many a times they are referred to as monokines, chemokines, or interleukins. And this nomenclature has been explained, or it has been put forth, because of the type of cell that are responsible for secreting that particular cytokine. So this is the next slide over here is somewhat giving comparative analysis in case of
what are hormones, how are, what are growth factors and how are cytokines. So there are certain properties that are common to hormones, certain properties common to growth factors and cytokines as well. And this slide is elucidating all those properties. Now if you see, hormones, they act in a systemic manner. That means one of the cells secrete hormones and they are transported throughout the body and they can act at distant place. So in a systemic manner they are going to act. Growth factors and cytokines, they act at a small range, small distance, local activity ahe cytokines and growth factors chi. तसंच हॉर्मोन्स आहेत आणि सायटोकाइन्स इंड्युसिबल आहेत. याचाच अर्थ काय की एखादा सिग्नल त्यांना मिळाला की ते इंड्यूस होऊन तो सेल ते सायटोकाइन्स आणि हॉर्मोन्स सिक्रेट करणार आहे. पण ग्रोथ फॅक्टर्स कॉन्स्टिट्यूटिव्ह असतात, सतत ठराविक वेळेसाठी ते प्रोड्यूस होत राहणार आहेत. सो दीज आर सर्टन डिफरन्सेस अमंग द थ्री. नाउ हॉर्मोन्स, दे आर ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय स्पेशलाइज्ड ग्लँड्स. Cytokines are produced by multiple cells as we have seen earlier, and even growth factors are produced by multiple cells. Now in case of hormones, if we see, they act on a unique cell type. That means the target cell, they are going to act on that target cell, whereas growth factors are also going to act on multiple cells. Cytokines are also going to act on multiple cells, and based on their activity, based on their function, they are classified into different categories that we are going to see shortly. So okay, is the slide clear to you? Is it visible to you? Yes, students. So here if you see, this is the cytokine producing cell in the diagram. As is mentioned, it is getting triggered, it is getting some kind of stimulus, and in response to that stimulus it is going to secrete cytokine. Keep in mind, cytokine, soluble factors, protein like molecules, they are going to act on the target cell. Now this target cell is going to have this receptor which is very much specific to particular cytokine, and there is great affinity in between cytokine and the receptor. So a particular cytokine, when it is secreted, it is going to go and bind to specific receptor that might be present on the target cell or on the cell that has secreted the cytokine. So cytokines secreted are going to bind to the target cell having the specific receptor. After binding, signal will be given to that particular cell, that target cell, and certain genes will be activated, and the activation of such genes is going to again direct as to how that cell is going to function in the particular circumstances, in the particular situation. So as we have discussed, cytokines, they bind to specific receptors present on the cell. Signal transduction pathways are triggered which alter the gene expression in the target cell. Now how they are going to do so? So they have certain properties like pleiotropy, redundancy, synergy, antagonism and cascade induction, which we are going to see one by one. But before that, are you getting the point? Am I going too fast? Students, speak up. Okay, I guess I shall continue. So if you see autocrine action, that means cytokine, the cell which is producing cytokines, that cell itself has that specific receptor
for that particular cytokine. So what is going to happen? The cell is going to produce cytokine, and the cytokines that are secreted by the cell are going to go and bind to the receptor present on the cell itself. So this action is termed as autocrine action. This diagram is explaining it in a very good way. So this is the autocrine activity of cytokine. Now this next property is paracrine action, wherein you can see that a cell is secreting cytokine, it is producing cytokine after receiving a particular signal, and this cytokines released, secreted or produced by that cell are going to migrate, and they are going to act on a nearby cell which is going to have a particular receptor for that cytokine. Are you getting it? हा cell secrete करतोय cytokines, तो त्यालाच बाइंड होत नाहीये, तर हे जे सायटोकाईन रिलीज झालेले आहेत, सोल्युबल आहेत, साहजिकच आहे, ते ट्रॅव्हल करतील आणि जो टार्गेट सेल आहे जवळपासचा, त्या टार्गेट सेलवर पर्टिक्युलर रिसेप्टर आहे जो की खूप स्पेसिफिक आहे त्या सायटोकाईनसाठी, आणि तिथे ते सायटोकाईन जाऊन बाइंड होणार आहेत. सो इन अ वे दिस इज टर्म्ड ॲज पॅराक्राईन ऍक्शन, दॅट इज द ऍक्शन ऑन अदर सेल. ओके, so this is another property of cytokine. Next one is the endocrine action, wherein the cell is going to secrete cytokine, and through circulations these cytokines are going to get carried away to a distant cell, target cell having the receptor, particular receptor, specific receptor for that cytokine, and the cytokine is going to bind to that cell, it is going to trigger the cell, and the alteration of gene expression is going to take place, and that target cell is going to function accordingly. So these are different certain mode of actions of cytokines which we have seen here. Now we are going to see another properties of cytokine. If you see over here, pleiotropy, cytokine producing produced by a certain cell, activated TH cell. Now if suppose if we consider this TH cell activated, that means it has received a signal or it has been triggered to produce certain kind of cytokine, and this cytokine is interleukin 4, which is produced by activated TH cell. This interleukin 4 cytokine is going to have different activity on the target cells. Now these are different target cells onto which the cytokine is going to interact with or is going to act. So when it is going to act or interact with B cell, interleukin 4, lakshat ghya now, interleukin 4 produced by activated TH cell, when it is going to act with or when it is going to interact with B cell, it is going to cause activation, proliferation and differentiation of B cell. काय होणार आहे, इंटरल्युकिन 4 TH cell ने प्रोड्यूस केलेला आहे, इंटरल्युकिन 4 सायटोकाईन जाऊन बाइंड होणार बी सेलच्या सायटोकाईन रिसेप्टरला, जे सायटोकाईन रिसेप्टर बी सेलवर प्रेझेंट असणार आहेत त्याला जाऊन ते बाइंड होणार आहेत. बाइंड झाल्यावर सिग्नलिंग कॅस्केड होईल, जीन ऑल्टरेशन एक्सप्रेशन alteration in expression, that means genes will be expressed in such a way so as to alter the function of that cell, and then the B cells will get activated, they will proliferate, that means the number of that particular B cells will increase, and then the differentiation will also be achieved for particular stimulus. Similarly, when this interleukin 4 cytokine is acting on thymocyte, it is going to be responsible for production of large number of thymocytes. So proliferation, jasti jast proliferate honar ahe, kashamule, tar interleukin 4 mule. Similarly,
mast cells, whenever they are going to interact with interleukin 4 cytokine, proliferation of mast cells is going to take place. So here you can see the property that is there, or the property exhibited by interleukin 4 or this cytokine is pleiotropy. That means it is having different kind of action on every different cell it is interacting with. हे लक्षात घ्या, एकच सायटोकाइनचा प्रकार आहे पण त्या तो ज्या कुठल्या सेल्स सोबत ऍक्ट होतोय त्याच्यावर त्याची डिफरंट ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यावर त्याचा डिफरंट इफेक्ट आहे, आणि ह्यालाच काय म्हणतात, ह्याच प्रॉपर्टीला प्लिओट्रॉफी असं म्हटलं जातं. सो दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी. नेक्स्ट इज द रिडंडन्सी. नाउ दिस रिडंडन्सी, इफ यू सी दिस प्रॉपर्टी हियर, the cell which is secreting different kind of cytokines, all these cytokines have similar function on the effector or target cell. At the activated Th cell is able to produce interleukin 4, it is able to produce interleukin 2, it is able to produce interleukin 5 also, and all these cytokines, interleukin 2, interleukin 4, interleukin 5, all of them are going to have same effect on B cell. That means whenever these cytokines are going to get released, get secreted, they are going to go and bind on the specific receptor that is present on the B cell, and after binding they are going to cause proliferation of B cell. So it doesn't matter if it is interleukin 2, it is interleukin 4, or it is interleukin 5. The effect that they are going to have on B cell will be same. That is proliferation of B cell. Are you getting it, students? Lakshat yetai ka? Yes. Now next property is that of synergy. Now if you see in this what is happening, activated Th cell is going to produce interleukin 4, interleukin 5, right? So in synergy, or in this phenomenon, what happens is that the combined effect of interleukin 4 and interleukin 5 is going to give signal to B cell to induce class switch to IgE. That means what is happening, only when interleukin 4 is acting on B cell, just proliferation is achieved. Only when interleukin 5 is acting on B cell, proliferation of B cell is achieved. But when these two cytokines are acting in a combined manner, or are acting together, then what happens is that another signal or another expression or another activity on the target cell can be achieved, and which is not possible when only interleukin 4 or only interleukin 5 is going to act on the B cell. So that means synergy, or this property is explaining that when two cytokines, they come together, they act simultaneously onto the target cell, or they go and bind simultaneously onto the target cell, then and only then a certain kind of function can be exhibited that by that cell. In this case, B cell will get the signal to switch to production of different kind of antibody, that is the IgE antibody. हे लक्षात घ्या, फक्त इंटरल्युकिन 4 ऍक्ट झाला आणि लगेच बी सेलनी आयजीई प्रोड्यूस केलं असं होत नाही. फक्त इंटरल्युकिन 5 सायटोकाइन बाइंड झालेला आहे बी सेलला आणि लगेच बी सेलनी आयजीई प्रोड्यूस केलं असं होत नाही. तर त्यांच्या कंबाइंड ऍक्टिव्हिटीमुळे आयजीईचं प्रोडक्शन होणार आहे, बी सेल आयजीई प्रोड्यूस करणार आहे. सो ह्या प्रॉपर्टीला सिनर्जी म्हटलं जातं. That is one of the very distinctive property of cytokines.
many a times another thing happens is that activated TH cell is going to produce certain kind of cytokine, as is described in the slide as well, that is interleukin 4. But many a times different kind of cytokine produced by that same cell is going to block or is going to hamper the activity of the earlier cytokine. So if you see activated TH cell over here has produced or secreted interleukin 4, and simultaneously it has also given rise to or secreted interferon gamma, which is another cytokine. But then interferon gamma is having antagonistic action or is having opposite action to the action of interleukin 4. So it is in a way opposing the action of interleukin 4, it is inhibiting the action of interleukin 4. So this property is termed as antagonism. Reverse madhe te ekatra vyavasthit aku shakat nahi. So whenever a cell is producing a particular cytokine and another cytokine produced by the same cell is inhibiting the activity of the earlier produced cytokine, that property is known as antagonism. So here if you see interleukin 4 produce kelela hai activated TH cell ni, ani ithe त्यामुळे बी सेलनी इंटरल्युकिन 4 च्या इंटरॅक्शन सोबत झाल्यामुळे सिन्स बी सेल हॅज इंटरॅक्टेड विथ द सायटोकाइन दॅट इज इंटरल्युकिन 4, इट हॅज गिव्हन राईज टू आय जी ई अँटीबॉडी. पण आता त्याच वेळेस ऍक्टिव्हेटेड टीएच सेलनी इंटरफेरॉन गॅमा असं सायटोकाइन प्रोड्यूस केलं, असं सायटोकाइन सिक्रीट केलं, तर काय होणार आहे? तर इंटरफेरॉन गॅमा त्या बी सेलला सिग्नल देणार आहे की ब्लॉक द क्लास स्विच टू आय जी ई. त्यामुळे जी ऍक्टिव्हिटी इंटरल्युकिन 4 मुळे होणार होती ती पूर्णत ब्लॉक झालेली आहे. कशामुळे? तर इंटरफेरॉन गॅमा. सो दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ सायटोकाइन, दॅट इज द opposing or inhibiting the action of another cytokine. Why this is not working? Now signaling cascade. Now if you see the another property is cascade induction. कॅस्केड एका पाठोपाठ एक रिएक्शन होत राहणार आहेत आणि त्या ह्याला कॅस्केड म्हटलं जातं. सो ऍक्टिव्हेटेड टीएच सेल आफ्टर रिसिव्हिंग अ पर्टिक्युलर सिग्नल, टीएच सेल्स विल गेट ऍक्टिव्हेटेड, दे आर गोइंग टू प्रोड्यूस इंटरफेरॉन गॅमा टाईप ऑफ सायटोकाइन. दिस सायटोकाइन इंटरफेरॉन गॅमा इज गोइंग टू ऍक्ट ऑन मॅक्रोफाज, another immune cell which is which you are studying right now in Manisha ma'am's syllabus. So this interferon gamma type of cytokine is going to act on the macrophage. This macrophage in turn is going to get the signal to produce interleukin 12, and this interleukin 12 is again going to act on the activated TH cell, and this activated TH cells are going to give rise to interferon gamma, tumor necrosis factor, interleukin 2 and many other cytokines. Sir, जर हे तुम्हाला कळालं असेल तर हे कसं होतंय, कॅस्केड कसं होतंय? एखादं सेल ऍक्टिव्हेट झालेला आहे, सायटोकाइन प्रोड्यूस केलेला आहे. ऍक्टिव्हेट आणि सायटोकाइन प्रोडक्शन कधी होणार आहे? तर इम्युन रिस्पॉन्स माउंट करायचा आहे, आणि एखादा इम्युन रिस्पॉन्स माउंट करायचा आहे किंवा इम्युन रिस्पॉन्स आपल्याला द्यायचा आहे, त्यावेळेस तो त्या ऑप्टिमम प्रमाणात असायला हवा. अँड टू achieve this in a very coordinated fashion, the cytokines are going to work, and different cytokines, they come together to act on different cellular components, and all these cells altogether act to eradicate the
इन्फेक्शन. आता आपल्याला इथे बघायचंय की एक एखादा सेल ऍक्टिवेट झालेला आहे, की एक सेल त्याने इंटरफेरॉन गॅमा सिक्रिएट केले, ते इंटरफेरॉन गॅमा मॅक्रोफाजवर जाऊन ऍक्ट होत आहे, त्याच्याबरोबर ऍक्ट झाल्यामुळे मायक्रोफाजच्या सायटोकाईन स्पेसिफिक रिसेप्टरला ते बाइंड झाल्यामुळे इंटरल्युकिन 12 नावाचं सायटोकाईन परत एकदा प्रोड्यूस होत आहे. अँड दिस इंटरल्युकिन 12 इन अ वे इज गोइंग टू एनहान्स प्रोडक्शन ऑफ मोर अँड मोर ऍक्टिवेटेड टीएच सेल. इंटरल्युकिन 12 जाऊन खूप साऱ्या टीएच सेल्सला सिग्नल देणार आहे, खूप साऱ्या टीएच सेल्सला ऍक्टिवेट करणार आहे, आणि खूप सारे टीएच सेल्स ऍक्टिवेट झाल्यामुळे प्रत्येक ऍक्टिवेट झालेला टीएच सेल, दॅट इज द टी हेल्पर सेल, इज गोइंग टू गो अँड प्रोड्यूस इंटरफेरॉन गॅमा, इट्स गोइंग टू गो अँड प्रोड्यूस ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर इंटरल्युकिन 2 अँड मेनी अदर सायटोकाइन. सो इन अ वे ही जी कॅस्केड निर्माण होते की एखाद्या सेल पासून एखादी रिएक्शन सुरू झाली आणि त्याचा खूप प्रोफाउंड इफेक्ट शेवटच्या स्टेजला आपल्याला दिसणार आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये सायटोकाइन्स रिलीज होणार आहेत, खूप जास्त प्रमाणामध्ये सायटोकाइन सिक्रीट होणार आहेत, आणि हे सिग्नलिंग अशा प्रकारचं सायटोकाइन्सच्या ह्याच्यामध्ये चालतं. सो दिस इज दीज आर सर्टन जनरल प्रॉपर्टीज ऑफ वी हॅव सीन ओव्हर हिअर and which you need to know very well before we move on to classification of cytokines and various receptors, what are the families of receptors. So this is how the cytokines function. Am I clear to all of you? Are you getting it? Students, are you getting it? Yes, speak up. Now, whenever cytokines, they bind to cells, specific target cells having that specific cytokine receptor, what is going to happen? That it won't be like only the cells are going to proliferate, or only they are going to go get activated, and only they are going to target the infectious organism or pathogen. What happens is that the receptors, specific receptors for cytokines, are also going to get expressed in a very large quantity. हे लक्षात येतंय का बघा, काय होणार आहे, एखादा टी सेल ऍक्टिवेट झालेला आहे, सायटोकाईन प्रोड्यूस केलेला आहे त्या टी सेलनी, तर तो टी सेल ऍक्टिवेट झाला, सायटोकाईन प्रोड्यूस केलं, आणि हे सायटोकाईन जवळच्या दुसऱ्या टी सेल बरोबर इंटरॅक्ट झालं, आणखी त्या टी सेलवर जे रिसेप्टर्स आहेत त्याचं एक्सप्रेशन त्याने वाढवलं, खूप सारे रिसेप्टर्स झाले, त्यामुळे आणखीन सायटोकाईन्स त्याच्यावर बाइंड झाले, आणि अशा पद्धतीत तुमचा जो प्रायमरी सिग्नल आहे तो इन अ वे इट हॅज एक्सपांडेड, इट हॅज इट इज हॅव्हिंग अ प्रोफाउंड इफेक्ट. सो दिस इज हाऊ द एंटायर ऍक्टिव्हिटी इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ सायटोकाईन. खूप कमी कॉन्सन्ट्रेशनला हे सायटोकाईन ऍक्ट होऊ शकतात, ऍट ऑलमोस्ट पिकोमोलर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे 10^-12 मोलर. तुम्ही लक्षात घ्या किती कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे इतका इफेक्टिव्ह रिस्पॉन्स देऊ शकतात, इतर सेल्स बरोबर इंटरॅक्ट करू शकतात. सो दे आर व्हेरी इफिशियंट सिग्नलिंग मॉलिक्युल्स. सो
before concluding the lecture, I would like to get a gist of today's lecture from you. Yes. काय आहे नेचर साइटोकाइन्सचं? स्टुडंट्स अस्मिता काय कळालं बा? अस्मिता आहेस का? भारती आहे का? हॅलो. हा बोल अस्मिता. साइटोकाइन हे लो मॉलिक्युलर वेटचे असतात, रेग्युलेटरी प्रोटीन वेटचे असतात. बर, कसे असतात? ग्लायकोप्रोटीन्स असतात. फक्तच ग्लायकोप्रोटीन्स असतात का? प्रोटीन पण असू शकतात. प्रोटीन्स पण असू शकतात. दीपा नलावडे आहे का? दीपा येस, कॅन यू टेल मी प्रॉपर्टी ऑफ साइटोकाइन दॅट यू हॅव अंडरस्टूड? कम्युनिकेशन. ओके, सेल टू सेल कम्युनिकेशन. आणखी एखादी प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे, ती कळतीये का? सिक्रेटेड बाय लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स. ओके, अजून ऑटोक्राइन म्हणजे काय? दीक्षा लंकेश्वर आहे का? दीक्षा दीक्षा आहे का? दीक्षा लंकेश्वर. दीपाली निकम आहे का? दीपाली. दिव्या सावंत आहे का? येस. कॅन एनी वन टेल मी व्हॉट डू यू मीन बाय ऑटोक्राइन? यू कॅन पोस्ट युअर आन्सर्स इन चॅट बॉक्स एज वेल. येस, ऑटोक्राइन, पॅराक्राइन, एंडोक्राइन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्हाला जे कळालंय ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. येस, मनाली आहे का? मृणाल चव्हाण, नाजनी. सिग्नलिंग सेल. बर, आणखी काही? तन्वी आहे का? सानिका कारंजकर, तन्वी काळे, सोनाली. येस मॅम. येस, कॅन यू टेल मी व्हॉट डू यू मीन बाय ऑटोक्राइन, पॅराक्राइन? मॅम, इन ऑटोक्राइन द साइटोकाइन दॅट आर प्रोड्यूस्ड बाय अ सेल ऍक्ट ऑन द सेम सेल. येस. And in paracrine, cytokines are produced by one cell and it is and it acts on the nearby cells. Okay, it acts on the nearby. Yes, cytokine. Very well said. Very good. Nikita Jadhav ahe ka? Cytokine, the cell secretes. Okay. हाँ हाँ बोल. And by circulation, in endocrine, the cell secretes cytokines and it is migrated to the distant cells. Okay. Which has a receptor specific to that cytokine. Okay, right. Omkar ahe ka? Poonam Kolde, Pradnya Shinde. Yes ma'am. Ha, Pradnya tula kai sangta yel ka? Pleiotropy manje kai? मीन्स वन टाइप ऑफ साइटोकाइन. हा हॅलो. हा हा बोल. म्हणजे वन टाइप ऑफ साइटोकाइन विच शोज द डिफरंट ऍक्टिव्हिटी ऑन डिफरंट सेल्स. ओके, टाइप ऑफ सिंगल टाइप ऑफ साइटोकाइन हॅविंग डिफरंट ऍक्टिव्हिटी ऑन डिफरंट सेल्स, राईट? बरोबर. ऋतुजा आहे का? ऋतुजा डांगे. येस, पूनम कोरडे आहे का? ऋषिकेश म्हणतोय साइटोकाइन्स आर सिक्रेटेड बाय मॅक्रोफाजेस. ओके, बरोबर आहे. सिनर्जी म्हणजे कोणी सांगेल का मला? सिनर्जी, रिडंडन्सी. प्रसाद आहे का? प्रसाद साळुंखे, रितू शेलार, रेश्मा मुलानी.
हा मिस. हा बोल रेश्मा, तुला काही सांगता येईल का सिनर्जी म्हणजे काय किंवा रिडंडन्सी म्हणजे काय? डिफरंट सायटोकाइन्स. येस, डिफरंट सायटोकाइन्स हॅव सिमिलर फंक्शन ऑर सेम फंक्शन, राईट? दॅट इज रिडंडन्सी. येस, ऋतुजा लोहार आहे का? येस ऋतुजा, कॅन यू टेल मी समथिंग इन रिगार्ड टू सिनर्जी? सिनर्जी म्हणजे काय? प्राजक्ता मोरे. येस, कोण बोलतंय इकडे? निकिता जाधव. सिनर्जी मीन्स कंबाइंड इफेक्ट ऑफ टू साइटोकाइन्स ब्रिंग अबाउट एन ऍक्टिव्हिटी ऑन. व्हेरी गुड. तन्वी हॅज आन्सर्ड व्हेरी वेल इन टुडेज लेक्चर. मनाली हॅज आन्सर्ड इनिशियली व्हेरी वेल. इवन नाजनीन अँड मृणाल, आय गेस शी वॉज इन प्रेझेंट. सो वी शॅल स्टॉप ओव्हर हिअर. वी आर गोइंग टू कंटिन्यू दिस इन नेक्स्ट लेक्चर. Different families of cytokines and cytokine receptors. So take care, study well, and submit all the assignments and tests in time.